नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोना उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या घटनेची पुनरावृत्ती काल संध्याकाळी विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिवेरा हॉस्पिटलमध्ये घटना होता होता टळली। अचानक रिवेरा कोविड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टँकचा वॉल लिकेज झाल्याने ऑक्सिजन गळतीला सुरुवात झाली। त्यामुळे एकच खळबळ माजली। तातडीने प्रसंगावधान रोखल्याने मोठी हानी टळली। या रुग्णालयात 302 रुग्ण उपचार घेत असून एकूण 80 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉक्टर रामदास मराठ यांनी दिली आहे। या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली। रिवेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉक्टर प्रशांत राजगुरू यांनी तातडीने सर्व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडरने जोडले आणि दुर्घटना टळली। हा प्रकार घडताच तातडीने अग्निशमक दल आणि तंत्र मंडळींना पाचारण करण्यात आले। पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी ही घटनास्थळी येऊन पाहणी केली। हा प्रकार ऑक्सिजन लोड करताना वॉल थोडासा लिकेज झाल्याने घडला असल्याचं त्यांनी सांगितलं। जम्बो ऑक्सिजन टँक मधून येणारा ऑक्सिजन पाईप लूज झाल्याने थोड्या प्रमाणात लिकेज झालं होतं। हे लक्षात येता तात्काळ दुरुस्त करण्यात आले। हॉस्पिटलमध्ये सध्या 302 रुग्ण आहेत तर 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत असं डॉक्टर रामदास मराठ यांनी सांगितलं। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।